नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर सिद्धार्थ दादा यांचा अनुभव शेअर करणार आहे. दादा म्हणतात, आमचा पूर्वी एक मित्रांचा ग्रुप होता, ज्यात सारे गजानन भक्त होते. सर्वांनाच अध्यात्माची आवड होती. महिन्यातून एकदा तरी आम्ही सारे शेगाव येथे महाराजांच्या दर्शनासाठी जात असे. पारायण वाचन तर सारे घरीच करत, मग कधीही एकत्र आलं की विषय कुठला तरी धार्मिक मुद्द्यावर. एकदा आमच्या ग्रुपमधील 2-3 मित्र तिरुपती बालाजी येथे जाऊन आले. तेव्हा ते भेटल्यावर त्यातील एका मित्राने सांगितले की तिरुपती येथे जाऊन दर्शन घेतले की लगेच त्यांच्याकडे पैशाची आवक सुरू होते. म्हणून ते 6 महिन्यातून एकदा तरी तिरुपती येथे जात असतात. त्यांच्या या बोलण्यावर मग इतर मित्र चर्चा करू लागले. काहींना ही अंधश्रद्धा वाटली तर काहींना या गोष्टीला सहमती दिली आणि त्यातूनच वाद निर्माण झाला. ज्यांना हे मान्य नव्हते त्यांनी म्हटलं की जर हे खरं असेल तर जे 24 तास तिरुपती येथील मंदिराच्या परिसरात भीक मागत बसलेले असतात ते का श्रीमंत होत नाहीत? ते तर कायम बालाजी भगवान यांच्या चरणी वास्तव्य करतात. मित्राचा तो वाद बराच वेळ सुरू होता. आता सारेच मित्र असा काही प्रश्न निर्माण झाला की शेवटी मला माझे मत विचारतात, कारण त्याचे समाधान माझ्या उत्तरानेच होत असते असे त्यांना वाटते. खरं म्हटलं तर मी देखील त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर संभ्रमित झालो होतो की खरंच एखाद्या देवाच्या नुसत्या दर्शनाने मनुष्याला सुखसमृद्धी मिळते का? मग मी माझे साऱ्या मित्रांना म्हटले, तुम्ही असा तोंडी वाद घालून काही होणार नाही. प्रत्येकाने मला उद्या एका कागदावर ह्याविषयी त्यांचं मत आणि त्यांची कारणे लिहून द्या, मगच मी तुमचे समाधान करू शकेल. मग सर्वांनी ते मान्य केले. खरे तर मला त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी काही वेळ हवा होता आणि म्हणून मी हा पर्याय निवडला. मला रोज रात्री झोपण्यापूर्वी गजानन विजयग्रंथ याचे वाचन करण्याची सवय होती. मी त्या दिवशी रात्री मित्रांनी जो प्रश्न उपस्थित केला होता त्याचे उत्तर शोधण्याच्या डोक्यात ठेवूनच पोथी वाचन करण्यास सुरू केली. पहिला अध्याय वाचला, दुसरा अध्याय वाचला आणि जेव्हा ही ओवी वाचली, कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गार गोटी वा मागितली करवंटी कामधेनू पासून, ऐसे न कोणी करावे संतापासी राहून बरवे तेथे विचारा ठेवावे अहर्निशी जागृत. तेव्हा माझ्या मनात विचार आला की भक्ती ही शरीराने नाही तर मनाने केली जाते. तुमच्या मनात जी आस्था असते तीच तुमची हाक परमेश्वरापर्यंत पोहोचवते. नाहीतर शरीराने परमेश्वराच्या सान्निध्यात असूनही मनात श्रद्धाभाव नसला तर काही उपयोग नाही. जसे विठोबा घाटोळ महाराजांच्या इतक्या जवळ असूनही त्याला लाभ झाला नाही, पण बापूना काळे यांच्या मनात विठ्ठलाची आस्था होती म्हणून त्याला महाराजांच्या रूपातही विठ्ठलाचे दर्शन झाले. मला गजानन विजय ग्रंथ ह्याने माझ्या मनात सुरू असलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले होते. मग रात्री मला जेव्हा झोप लागली तेव्हा महाराजांनी मला दृष्टांत देत स्मितहास्य केले आणि हे असे जेव्हा जेव्हा घडते तेव्हा माझ्या मनात आलेल्या प्रश्नाचे उत्तर योग्य आहे असे महाराज दर्शवतात. त्यामुळे तर मला आणखीनच आनंद झाला की महाराजांनी मला योग्य मार्गदर्शन केले. मग दुसऱ्या दिवशी मित्रांनी जेव्हा मला कागदावर लिहून त्यांचे मत मांडले आणि कारणं लिहून दिली तेव्हा मी पाहिलं की ज्यांना तिरुपती येथे गेल्यावर लाभ होतो त्यांचे असे मत होते की त्यांच्या नशीब चांगले म्हणून त्यांना तिरुपती बालाजी यांचा आशीर्वाद लाभतो आणि ज्या मित्रांना हे पटत नव्हते त्यापैकी बऱ्याच जणांना हेच वाटत की ही केवळ एक अंधश्रद्धा आहे
आणि केवळ योगायोग आहे की तिरुपती येथे जाऊन आल्यावर काहीतरी लाभ होतो। मग शेवटी रात्री माझ्या मनात जे जे विचार आले ते मी मित्रांना सांगण्यास सुरुवात केली। प्रथम मी ज्या मित्रांना तिरुपती येथे गेल्यावर लाभ होतो त्यांना विचारले की तुम्ही दरवेळी तिरुपती येथे जाताना तुम्हाला काय वाटतं, तेव्हा ते म्हणाले काही नाही, फक्त एक आनंद असतो की भगवान बालाजी यांच्या दर्शन होणार। आणि तेथून आल्यावर काय वाटतं, मग ते म्हणाले की तिथून आल्यावर आता पुन्हा कधी बालाजी यांच्या दर्शन होणार याची ओढ लागते। त्यांचं उत्तर ऐकून मी त्यांना म्हटले, हीच तुमची आस्था आणि श्रद्धा तुमची हाक त्या बालाजी भगवानपर्यंत पोचवते, नाहीतर जे भिकारी दिवसभर तिरुपती येथील मंदिर परिसरात बसूनही त्यांचे सारे लक्ष आज किती पैसे मिळणार ह्याच्याकडे असते, ते दिवसातून एकदा तरी त्या बालाजीचे स्मरण करत असतील का असे मला प्रश्न पडतो। त्यामुळेच ना तुमचे नशीब ना कोणता योगायोग हे तुम्हाला लाभ मिळवून देतात। तुम्हाला जो लाभ होतो तो तुमचा श्रद्धा आणि आस्था ह्यामुळे होतो। तुम्ही ती श्रद्धा दगडाच्या देवावर दाखवली तर तो दगडाचा देवही कोणत्या ना कोणत्या रूपात तुमची मदत करतो। आणि ज्यांच्या मनात कुठली श्रद्धा नसली तर प्रत्यक्ष भगवंत सोबत असूनही तो त्याला ओळखू शकत नाही। माझ्या उत्तराने साऱ्या मित्रांचे समाधान झाले होते आणि पुढे सर्वांनीच अंधश्रद्धा बाळगण्यापेक्षा मनात श्रद्धाभाव ठेवून भगवंताला शरण जावे असे ठरवले। खरंच महाराज खूप काही शिकवून जातात त्यांच्या गजानन विजय ग्रंथ यातून, त्यात सर्वच प्रश्नांची उत्तरे सापडतात। जेव्हा तुम्हाला देखील एखाद्या प्रश्नाचे उत्तर सापडत नसेल तर तुम्ही देखील गजानन विजय ग्रंथ वाचन करून पहावे, तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर सापडेल। जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते। दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला, आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की सांगा। आता वेळ आहे प्रश्नमंजूषेतील आजचा प्रश्न विचारण्याची, आणि आजचा प्रश्न आपल्याला रमेश दादा काळे यांनी विचारला आहे। प्रश्न असा आहे की श्री गजानन विजय ग्रंथ यात काळे अण्णाव असलेल्या दोन व्यक्तींची नावे सांगा। प्रश्न पुन्हा एकदा, श्री गजानन विजय ग्रंथात काळे अण्णाव असलेल्या दोन व्यक्तींची नावे सांगा। आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे, तर उत्तर आहे इच्छाराम। आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे, पहिलं रमेश काळे, दोन विद्या वानखेडे, तीन रामेश्वरी देसाई, चार रेखा अहिरराव, पाच सिमॅन्थिनी कुलकर्णी, सहा विशाल सिंग राजपूत, सात कुसुम पडवळ, आठ सविता चौगुले, नऊ मंगला टिकले, दहा राजेश फरांदे, अकरा सायली सालस्कर, बारा गजानन नेहरे, तेरा जया डोळस, चौदा उर्मिला दामले, पंधरा जया आंधळे, सोळा ज्योत्स्ना जाधव। तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा। आणि जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा। आणि तुम्ही देखील तुमचा अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमहा, गण गण गणात बोते।